सीते समावेत दोगे जाना वना निगाले आपन मारुनी राक्षस दारुन वाई जान मारिला ओम नमो गणनायका एक दंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका परिकृपा मधुवरी श्री गणेशास वंदन करून तसेच राम भक्त यांच्या चरणी नमस्कार करून कथानुसंधान सांगत आहे. आणि काळ नेमी मारुत्रायाला आणि रामाची कथा सांगू लागलेला आणि सांगत असताना मारुत्रायही त्याची सविस्तर ऐकू लागली. आणि काय केलं राम लक्ष्मण सीता वनवासाला जात असताना आणि ताटिकेचा वध केला आणि बरेच राक्षस होते आणि त्या पापिष्ट राक्षसाली त्या राम लक्ष्मणाने मारलं. आणखीन काळ नेमी कथा रामाची सांगू लागला. राजे सुग्रीवा आदी झाले वानर सैन्य आपसे केले ते वानर तनु जरिये केले म्हणून पुसले उत्तर. आणि सांगू लागला हे राम भक्ता आणि राम किष्किंधेला तिथून पुढे किष्किंधेला आले आणि वालीला अष्टार त्या रामानं मारलं. राजे सुग्रीवाला दिलं आणि तिथून पुढे आणखीन तुला पुढची रामकथा सांगतो सविस्तर ऐक. असा काल नेमी राक्षस मारुत्रायाला बोलू लागला. स्वागत असो गा तुझ सनात करावे मज जरी दे कसी अधिकार ओज जीवेचे तुज तुझ सांगो. आणि अष्टार तू अष्टार या ठिकाणी सविस्तर ऐक. आणखीन असणारी तुला मी रामाची कथा सांगतो शांत या ठिकाणी बस आणि एक चित्तानं ऐक. असं मारुत्रायाला आणि त्या ठिकाणी थांबविण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा काल नेमी करू लागला. श्री रामाची निज कथा ताप समुके ऐकता उल्लास झाला कपी नाथा देखोनी साजरता वानरी. आणि काल नेमीची असे राम काल नेमी रामाची कथा सांगत असताना मारुत्रायाला कितीही ऐकाव वाटायला लागली. असं ऐकत असताना पुन्हा काल नेमीला याला पुढे जाऊ द्यायचं नाही ह्याचा जे आवडल तेच आपण सांगायचं. पुन्हा पुन्हा मी तुला रामकथा सांगतो रामानं असं केलं रामानं तसं केलं असा तो बोलण्याचा प्रयत्न आणि करू लागला. श्रीराम असता हा जनस्थानी रावण कपटुपे शून्याश्रम दखोनी श्रीराम पत्नी चोरी. आणि त्या ठिकाणी हे हनुमंता आणि जनस्थानाच्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता राहत होते. पण काही कारणास्तव राम हरणाच्या पाठीमागे पळाला आणि पुन्हा एकटी सीता त्या झोपडीत बघितली आणि लंकेचा राजा रावण असणारा गोसाळ्याचं रूप धरून आणि त्या ठिकाणी आला. ते सीतेच्या धावण्यासी श्रीराम निघे वेगेशी मार्गी आडवे होता राक्षसांशी श्रीराम त्याशी मारिले. आणि सीतेला अष्टार ते सोन्यासारखं हरण दिसलं. सीतेला सांगितलं रामा उठा लवकर हरण मारा त्याच्या कातड्याची कमचुकी मला शिवा. रामाला पाठी माग आणि पळल मारीच नावाचा राक्षस हरण जरा पुढे पळतोय. आणि एवढाच डाव त्या लंकेच्या राजा रावणा साधला झोपडी जवळ आला पुढे काय केलं असं काल नेमी राक्षस मारुतीला कथा सांगू लागला. वाळीने पिडूला सुग्रीवासी हरिले स्त्रियानी राजाशी रामे मारोने त्याशी सुग्रीवासी स्थापिले. आणि त्या ठिकाणी पुन्हा आणखी हे असणारे राम भक्त हनुमंता तुला मी अमृतासारखी रामाची कथा सांगतो. आणि वालीला अष्टार त्या रामानं मारलं आणि मारल्यानंतर आदगरज त्या वालीला अष्टारे सुग्रीवाची पत्नी अष्टार हिरवून घेतली असा अतिचार केला म्हणून पुन्हा रामानं वालीला मारलं आणि ते अष्टार राज्य सर्व सुग्रीवाला दिलं. राजा अभिषेक सुग्रीवाचा केला म्हणून लागला. सुग्रीवा राजा महावीर सकळ वानरांचे भार झाले श्रीरामाचे किंकर पदोपकार होऊन. आणि ते कार्य रामानं असं मोठं केल्यानंतर आणि सुग्रीवाला अष्टाला मोठा आनंद झाला आणि ते सुग्रीवाचं जे वानर सैन्य होत ते सर्व अष्टार आणि रामाच्या
आणि किंकर झाले, रामाला सहकार्य करू लागले अशी कथा पुन्हा पुन्हा काल नेमी. आणि मारुतीला सांगू लागला, त्याला माहित होता असा गोतवायचा सूर्य गोस्तवर. मग आपलं काम झालं की इथून बोलत होता. दोघा आपडिले अति सखे समुद्री शिळा बांधिल्या देखे, न लागता निमिष एक लंका समुख येते झाले. आणखीन पुन्हा त्या रामानं काय केलं, आणि समुद्रावरती असणारा दगडाचा पूल बांधला, आणि त्या पुलावरून असणारे लंकेला सर्व बांधणारा सह राम आणि येऊन टेकले अशी कथा बोलू लागला. युद्ध झाले घोरंदर रावण प्रधानादी कुमार, मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. आणि त्या ठिकाणी समुद्रावरती शेतो बांधल्यानंतर राम सर्व सैन्यासह लंकेत आल्यानंतर रावणाचे असणारे नातो पंतो कित्येक असणारे वीर मोठे मोठे त्या रामानं मारले. तुला आणखीन कथा सांगतो, सविस्तर ऐक म्हणू लागला. दुःखे खळबळला रावण घेऊन ही ब्रह्मशक्ती आपण, हृदय सौमित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हानी तली. आणि त्या ठिकाणी आणि पुन्हा राजा रावणाचे सर्व इंद्रजितासह आणि नातो पंतो मारल्यानंतर राजा रावणाला भरपूर राग आला. चौथा मोठी शक्ती घेतली आणि शक्ती भेदून हृदयासी निघून गेली भूमीशी, अति विकळता सुमित्रासी पडी लक्षी तिने चेष्टीत. आणि राजा रावणानं असणारी ब्रह्मशक्ती आणि लक्ष्मणाला हल्ले, आणि हल्ल्यानंतर लक्ष्मण मूर्छित जिमणीवरती पडला असं संकट आणि त्या लक्ष्मणाचं झालंय असा काल नेमी आणि सांगू लागला.